श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः ऐकता हनुमंताचे नाव बेने सांडोपाती जीव तोची संग्राम अलसम स्वयमयो कल्पांत भय राक्षसा ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत हनुमंताचं नाव ऐकल्याबरोबर राक्षस जीव सोडताल एवढी भीती एवढी धास्ती राक्षसांनी घेतलेली होती. आता तोच हनुमान युद्धाला आलाय राक्षस राहतील नाव ऐकल्याबरोबर घर गाठतेत आणि तो असणार हनुमान युद्धाला आला त्यामुळं जीव जातो की काय अशी अवस्था राक्षसांची झाली. हनुमंताची रवंदळी निचाचर कापती चळचळे रागी देता मयारुळी दांत खळी राक्षसा. हनुमंतानं केलेली राक्षसांची रवंदळी हनुमंतानं मारलेलं राक्षसांना होतं त्यामुळं निशाचर कापती चळचळी राक्षस भीत होती महाराज हनुमंताला समोर कोणीच येत नव्हतं. त्यावेळेस असणाऱ्या हनुमंतानं आरोळी दिली दात खिळी बसली फोडनी राक्षसांची फळी आला तुम राक्षस जवळी तोही राक्षस तुरवळी युद्धान मेळी कवळला. आणि हनुमंतानं पुढच्या राक्षसांना मारलं जी काय समोर युद्धाला आलेली होती त्या राक्षसांना मारलं. धूम्राक्षाच्या जवळ हनुमंत आले काय करतात ऐका. करुणी सैन्याची रवंदळी धूम्राक्ष मारावं महाबळी शिखर घेऊन करतळी आला तत्काळ हनुमंत. आणि सैन्याची रवंदळी केली सैन्यांना मारलं आता धूम्राक्षाला मारायचं मुख्य धुरा कोण आहे हो धूम्राक्ष आहे त्या धूम्राक्षाला मारावं म्हणून हनुमंतानं हातामध्ये शिखर पर्वताचं शिखर हातामध्ये घेतलं आणि धूम्राक्षाच्या समोर आले. हनुमान आला दे कुणी जवळी धूम्राक्ष झाला क्रोधान वळी गदा घाते हृदय कमळी मरण मेळी हनुमंताला. आणि मग हनुमान जवळ आलाय बघितल्यावर धूम्राक्षाला राग आला. रागामध्ये त्यानं जी काही गदा होती हातातली ते असणारी गदा हनुमंताच्या धूम्राक्षाच्या हृदयावरती मारली अशा प्रकारे सांगतो. गाव लागला हृदय कमळी गदा होऊन गेली रांगोळी धूम्राक्ष काळी सोयन्याळी विस्मित. धूम्राक्षणं ती गदा हनुमंतावरती टाकली हनुमंताच्या हृदयावरती त्यावेळेस हनुमंताच्या हृदयामध्ये ती गदा लागली आणि गदा फुटून गेली महाराज धूम्राक्ष टकमक टकमक बघू लागला. शक्ती वरद गदा शक्ती वरदाचे उद्रक तोचे गदाची कंटक वरद गदा संकट तसे अकंत दाकत. आणि त्या गदेला शक्तीचं वरदान होत महाराज शक्ती वरदानानं ती गदा ताकदवान होती ती गदा हनुमंताच्या अंगावरती फेकली त्यामुळं गदेचे काय झालं ऐका. वरद गदा वरिष्ठ वरद गदा ती वरिष्ठ गाय माराव्या मरकट शेकी गदेचे केले पीठ बळे उद्भट वानर. आणि वरदान होतं त्या गदेला धूम्राक्षानं ठरवलं महाराज ह्या गदेच्या बळावरच हनुमंताला मारावं पण ती गदा हनुमंतावर सोडल्यावर गदेच पीठ झालं उद्भट अशा प्रकारचा बलसंपन्न वानर आहे. ऐसा धूम्राक्ष जव विचारी तव हनुमंत शिळा शिकारी दृढ टाकली मस्तकावरी जाता चाचरी लवडला. आणि अशा प्रकारे असणार काय झालं धूम्राक्ष विचार करू लागला तेवढ्या वेळामध्ये हनुमंतानं पर्वताचं जे शिखर आणलं होतं शिळा मोठा दगड आणला होता तो दगड धूम्राक्षाच्या मस्तकावरती टाकली
त्यामुळं तो काय काय परिस्थिती झाली ऐका. धुम्राक्ष पडता क्षण धरणी पावो मान मागता पाणी प्राण गेला तक्षणी रणभंगणी राक्षसा. हनुमंताना तो असणारा पर्वत शिळा धुम्राक्षावर सोडल्यानंतर ना पाणी सुद्धा मागितलं, वेळच मिळाला नाही तेवढा, पाणी सुद्धा मागता आलं नाही आणि एवढ्या वेळामध्ये तो मेला प्राण गेला अशा प्रकारे सांगतात. रणी पडले मुख्य तुरी सैन्य संभार निशाचर मारिते उरले जवीर अति सत्वर पळाले. मुख्य असणारा धूर ज्याच्या बळावरती आपण युद्धाला आलोय तो मुख्य धूरच मारला गेला, त्यामुळे राक्षसाचं सैन्य जे काय उरले होते ते रणांगणातून पळून गेलं. एक उंबत उंबत एक कनत कुतत एक अतिशय तिकत लंक अंत पयाले. कोणी त्या ठिकाणी कणत आलं, कोणी कुतत आलं, कोणी लंगडत आलं, कोणी काय असं, कोणी धाकत आलं, अशा प्रकारे सर्वजण धुम्राक्षाला मारल्यानंतर ना लंकेमध्ये निघून आले. रणी गौरले वीर ओढविते अंत्र माळ शर एक वाती रुद्राधार एकाचे उदरा नख गात. आणि काय झालं, त्यावेळेस असणारा जे काय युद्धामध्ये पडलेले होते ते असणारे त्यांचं रक्त शरीरामधून राहत होत आणि तिथं प्रेत खायला आलेले जे काही होते त्यांनी त्यांच्या अंतरमाळा काढल्या शिरांच्या आणि नखानं त्यांचं हृदय छेद केला अशा प्रकारे सांगतात. वानर वीर जगजटी न लागत पळत्या पाठी गाई गेली लंका त्रिकुटी बोंब उसू उठी राक्षसा. त्या ठिकाणी सांगितलं महाराज वानर वीर जगजेठी होय, वानर वीर जगजेठी आहेत महाराज, पळणाऱ्याच्या पाठीमाग लागत नाही, घायल जे होते उरलेले राक्षस ते लंकेमध्ये निघून गेले, राक्षस बोंबलू लागली. वानर वीर रण प्रवीण केला राक्षस कंदन हनुमंत पयापण घेतला प्राण धुम्राक्षाचा. आणि जे काही असणारे रणप्रवीण वानर होते त्या वानरांनी उरलेल्या राक्षसांचं कंदन केलं, त्यांना मारलं आणि महाबलिष्ठ असणारा हनुमान त्या हनुमंतानं धुम्राक्षाला मारून टाकलं. धुम्राक्ष वरद धुम्राक्ष गदा वरद पात तो हनुमंत केला व्यर्थ हनुमान केला शिखर गात तेने प्रणांत राक्षसा. धुम्राक्ष ची काही गदा होती त्या गदेच्या वरदानामुळं आणि तीच गदेचा आघात त्या धुम्राक्षाला त्या गदेवरती अभिमान होता त्या गदेचा घात हनुमंतानं व्यर्थ केला आणि हनुमंताच्या शिळा शिखरानं त्या राक्षसाचा प्राण गेला. ऐसे ऐकून दशानन सोय झाला क्रोधाय मन पाचरोनिया पंख पंख मन धाडीला आपण संग्रामा. रावणापर्यंत बातमी गेली महाराज, रावणाला कळलं झाला क्रोधायमान, रागान लाल झाला रावण आणि लगेचच अकंपणाला बोलवलं, म्हणले आता तुम्ही जावा. एरीकडे रामकंटकात वानर राम नामे गर्जत आम्ही श्रीरामाचे दूत विजय नव्रत सर्वदा. आणि इकडे महाराज त्या ठिकाणी युद्धामध्ये वानर रामचंद्राच्या सैन्यामध्ये राम कटकामध्ये वानर राम नामाची गर्जना करत होते, आम्ही श्रीरामाचे दूत होय आम्ही रामाचे दूत आहोत आणि रामाच्या बळावर आम्हाला सर्वदाच विजय आहे. राम नामाच्या स्मरणी वानर विजय अनुदिनी धाक पेश गेले मुनी जगरती स्वप्नी दिसेना. त्या ठिकाणी सांगितलं महाराज राम नामाच्या स्मरणानं
वानराला रोज विजय आहे महाराज, रोज आहे. कशामुळे हो? रामचंद्राच्या नावानं. आणि सांगितलं अपयश गेले निमोनी, अपयश तर मरूनच गेलं महाराज, अपयशच नाही सर्वदा विजयी आम्ही रामाच्या बळावरती आहोत. स्मरणापासी विजय वृत्ती, स्मरणापासी यश कीर्ती, स्मरण स्मरणापासी प्रती हे ख्याती स्मरणाची. भगवंताच्या नामापाशी काय काय आहे महाराज? नामापाशी विजय आहे, भगवंताच्या नामानं विजय होतो. आणि स्मरणापाशी यश कीर्ती, भगवंताचं नाव मुखामध्ये आहे म्हणून तुम्ही कुठेबी जावा, कोणाबी महाराजाच्या घरी जावा, तुमचं पाय धुतेत का हो, तेवढं यश तुम्हाला कशामुळं आहे? रामामुळं आहे. त्रैलोक्यामध्ये तुम्ही कुठेबी गेले महाराज राम भक्त म्हणून, तरी तुमच्या पायाच पडणार. आणि भगवंताच्या नावानं ब्रह्मप्राप्ती आहे, ब्रह्मदेवाच्या शेजारी बसायची ताकद त्या राम नामामध्ये आहे. ही सर्व जी काही ख्याती आहे, प्रताप आहे, तो भगवंताच्या नावाचा आहे. विस्मरणे अपयश प्राप्ती, विस्मरणीय नित्य अपकीर्ती, विस्मरणीय स्वय पाप मूर्ती, नरक प्राप्ती विस्मरणी. ज्याला रामाच्या नावाचा विसर आहे त्याला रोज अपयश आहे महाराज. लोक म्हणतात धंदा चलाना बुडायलाच लागले, हेच वयले, अरे तू रामायणाला हिरो सगळं होतं. आणि भगवंताच्या नावाचं विस्मरण झालं की नित्य अपकीर्ती आहे, रोज लोक नाव उठवतात महाराज रोज. आणि तो पापाची मूर्ती आहे. कोण? ज्याच्याकडे रामायण नाही, ज्याच्या मुखामध्ये राम नाही, त्याला रोज नरकच आहे. ग्रंथकर्ते सांगतात एका जनार्दनी शरण कथारम्य रामायण हनुमंत स्वयापन केले निर्माण दुमरक्षा. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत रामायण कथारम्य रामायण. रामायण गोड आहे महाराज आणि मनाला रममान करणार ते रामायण आहे. हनुमंतान स्वतः दुमराक्षाला मारलं, पुढं काय होतं ऐक. लागला हनुमंताचा घात, कोटी जन्माचे मरणाव्रत, चुकवून झाला निर्मुक्त भाग्यवंत दुमराक्ष. त्या ठिकाणी सांगितलं महाराज हनुमंताचा घात लागला दुमराक्षाला, त्यावेळेस त्याचा कोटी जन्ममरणाची काय आवर्त होता, जन्ममरणाचा फेरा होता, त्याच्यामधून तो चुकला आणि नित्य मुक्त झाला. दुमराक्ष भाग्यवंत आहे म्हणतात. एका जनार्दनी शरण श्रीराम दृष्टी पुढे मरण, बाण भेदता ब्रह्म पूर्ण समाधी चित्रन संग्राम. त्या ठिकाणी सांगितलं महाराज ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज सांगतात श्रीराम दृष्टी पुढे मरण. भाग्यवान दुमराक्ष. अहो रामाच्या डोळ्या पुढे मरण आहे महाराज, सामान्य आहे का? आपल्याला स्वप्नात बी राम दिसत नाही, त्यांना मरताना राम दिसतोय. मग त्यांच्या सारखे भाग्यवान तेच. आणि बाण जर रामाचा लागला तर ब्रह्मप्राप्ती होते, समाधी चिदगण होते, अशा प्रकारचा असणारा आनंद राक्षसांना मिळू लागला. येथे मूर्छनेचे जो बोध तव केवळ आनंद कंद, एका जनार्दनी उद्भूत परमानंद संग्रामामयी. इथं जे काही मूर्छन नावाचा बोध आहे तो केवळ आनंद आहे म्हणतात. आणि अशा प्रकारे असणारा जो काही परम आनंद आहे तो परम आनंद युद्धामध्ये संग्रामामध्ये राक्षसांना मिळत होता. जो अहमतेशी करील संग्राम तो निदळा विद्ध परम, त्याशी सह्य सदा श्रीराम, स्वयं ब्रह्म होय तो होय. काय सांगितलं महाराज या ठिकाणी? इथं जे काय असणारा युद्ध आहे अहम ममते बरोबर संग्राम आहे. आणि अहम ममते बरोबर जो कोणी संग्राम करल, जो कोणी अहम ममते बरोबर ज्यांनी कोणी संग्राम केला
तो काय हो निधडा आहे, ताकतवान आहे, अशा प्रकारे आणि त्याला सर्वदा भगवंत सह्य आहेत आणि तो ब्रह्म होतो ग्रंथकर्ते सांगतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्ध कांडे का कर्णिकाय धूम्रक्ष वध नाम चतुर्थाय गोडे पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. जय श्री राम.